पुढच्या 24 तासामध्ये सांगलीतला विषय मार्गी लागतो. जी मोठी माणसं आम्ही बनवायचा प्रयत्न केला ती आम्हाला सोडून गेली. अशा वेळेला ही महाविकास आघाडीची स्थापन आपण केली तर पाहुणे पवारसाहेब आहे, उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधी, सोनियाजी आहे, त्यांनी फार मोठ्या विचारांनाही उभं केलेलं काम. त्याला एखाद्या दुसऱ्या जागेवरून कुठे गालबोट टाकून त्याची तारखी आम्ही सगळे गेलो. आणि मला खात्री आहे की येत्या पुढच्या 24 तासामध्ये सांगलीतला विषय मार्गी लागतो. मगाशी चेतन अनेकांशी बोलणं सुरू होत, दिल्लीमध्ये बोलणं चालू आहे. ही जागा महाविकास आघाडीकडे म्हणून राहील. जल्लार पाटलाकडे काय कमी आहे? त्यांच्याकडे 4 कारखाने नसतील, त्यांच्याकडे उद्योग नसतील, ते उद्योगपती नसतील. तो साधा तरुण आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याच्यासाठी आपण सगळे काम करताय. त्यांच्यासाठी बापू लाडाने इतके संघर्ष केला किंवा अशा अनेक लोकांनी ते काम केलं, वसंतदादा पाटलाने केलं, मग एक साधा तरुण जर आम्ही उभा. आणि शिवसेना ते धोरणच आहे. आम्ही लहानातल्या लहान माणसाला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, लोकसभेचा अध्यक्ष, राज्यपाल केले. आमच्याकडे अशी मोठी माणसं नाहीत. जी मोठी माणसं आम्ही बनवायचा प्रयत्न केला ती आम्हाला सोडून गेली. परत आम्ही लहान माणसाला उभं करतो. चंद्रकांत पाटील पण महाराष्ट्राचे ते कुटुंबक्षेत्र आहे, नाव आहे, निष्कलंक आहे. आम्ही दिली त्यांना उमेदवारी. महाराष्ट्रातले शिवसेनेच्या 22 च्या 22 उमेदवार याच पद्धतीचे. कोणी नोकरी करताय, कोणी मजुरी करताय, कोणी अजून काय करताय, आमच्याकडे काय असं नाहीये. कोणाला पैसेच नाही पण लढायचं आणि जिंकायचं. 18 खासदार आम्ही निवडून आणतो या दिवस. आमच्याकडे लोक म्हणतात तुमचे सरपंच किती आहेत, हे काही नसते आमच्या महाराष्ट्रामध्ये. पण 18 खासदार आहेत, 19. आम्ही त्या दादरा नगर हवेलीला गेलो लढायचं म्हणून आणि जिंकून आलो. काँग्रेस पडली, बीजेपी पडली, राष्ट्रवादी काँग्रेस पडली, प्रफुल्ल पटेल येऊन बसले होते. आम्ही गेलो आणि दादरा नगर हवेली मोदीच्या घशात हात घालून आम्ही तिथे आमच्या खासदार जिंकलो. ही शिवसेनेची ताकद आहे, सामान्य माणूस. त्याच्यामुळे यावेळेस माझं सगळ्यांना आव्हान असेल या सांगलीत एका सांगलीचं नाव क्रीडा क्षेत्रामध्ये मोठं करण्यात आहे. एका तरुणाला आपण सगळ्यांनी पाठवले आणि आम्ही सगळे म्हणू महाराष्ट्रात सामान्य माणसाच्या मागे उभे राहतो. निवडून हे चित्र यावेळेला सांगण्यात आपल्याला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.